आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने शाम नगरात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या काँग्रेस भवन येथे अमरावती निरीक्षक माजी आमदार रणजित पाटीलसह समन्वयक किशोर गजभिये यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत 2024 मध्ये होणाऱ्या अमरावती लोकसभा निवडणुकीत फक्त काँग्रेसचाच उमेदवार देण्यात यावा असा एकमुखी निर्धार करण्यात आला. यासोबतच अनेक पदाधिकाऱ्यांनी विद्यमान अमरावती आमदारविषयी आपली नाराजगी व्यक्त करून रणजित कांबळे यांच्याकडे तक्रार सुद्धा केली. अमरावती विधानसभा मतदारसंघातून डॉ सुनील देशमुख यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली. 12 ऑगस्टला आगामी अमरावती लोकसभा निवडणूक क्षेत्राची आढावा बैठक प्रदेश काँग्रेसद्वारे नियुक्त निरीक्षक माजी आमदार रणजित कांबळे व समन्वयक किशोर गजभिये यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन येथे संपन्न झाली. अमरावती शहर काँग्रेस कमिटीद्वारे अमरावती विधानसभा क्षेत्र त्याचबरोबर अमरावती शहरामध्ये समाविष्ट असलेला बडनेरा विधानसभा मतदारसंघाचा संपूर्ण आढावा निरीक्षकांद्वारे घेण्यात आला. यावेळी निरीक्षकांनी प्रत्यक्ष पदाधिकाऱ्यांची मत जाणून घेतले. त्यावेळी संपूर्ण चर्चेदरम्यान शहरातील नेते मंडळी अमरावती शहर काँग्रेस कमिटीतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याद्वारे अमरावती लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत यावेळी काँग्रेस पक्षाद्वारेच लढवण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला. यासोबतच अमरावतीच्या विद्यमान आमदार काँग्रेसचेच पदाधिकारी दुसरीकडे वळवीत असल्याच्या तक्रारी अनेक पदाधिकाऱ्यांनी रणजित कांबळे यांच्याकडे तक्रार केली. तर अमरावतीत विधानसभा निवडणुकीत माजी आमदार डॉ सुनील देशमुख यांनाच उमेदवारी देण्यात यावी, आम्ही सर्व पाठीशी आहोत अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर अनेक पदाधिकाऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार हा अनुसूचित जातीचाच असावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली. की प्रत्येक व्यक्तीला एक जिल्हा दोन जिल्हा असे जबाबदारी दिलेली आहे आणि आज अमरावतीमध्ये आमचे निरीक्षक माजी मंत्री सन्मान्य रणजितदादा कांबळे आणि गजभिये साहेब कोऑर्डिनेटर म्हणून या ठिकाणी आहेत. आपण बघितलं असेल की मागच्या 10-15 वर्षांमध्ये अमरावतीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे आणि दरवेळेला असं होतं आहे की सहकारी पक्षाला आम्हाला ही सीट सोडावी लागते आणि मग त्यांच्याकडनं माणूस इथून किंवा व्यक्ती इथून लोकसभेमध्ये निवडून जातो आणि निवडून गेल्यानंतर त्या ठिकाणी जसं सहकार्य आम्हाला करायला पाहिजे तसं होत नाही. अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं या ठिकाणी वर्चस्व आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून आमचा अट्टहास आहे यावेळेला सगळ्यांचा की आपण आमच्यासाठी ही सीट अमरावती लोकसभेची सोडल्या गेली पाहिजे. तर तुम्ही बघितलं ऐकलंच ते तुम्ही बघताय की त्यांना सगळ्यांना वाटतं की मागचा खासदार आपण निवडून दिला आणि त्या खासदाराने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. जरी सीट राष्ट्रवादीची असली तरी या ठिकाणी प्रभुत्व काँग्रेसचं आहे आणि म्हणून काँग्रेससाठी सीट आम्ही आवर्जून सगळेजणं मिळून मागतोय. असं आहे हे जे सरकार आत्ता बनलेलं आहे याला काय अर्थ राहत नाही. एकदम म्हणजे खिचडी सरकार आहे. कोणाची विचारधारा काय कोण कशाबद्दल आता अमरावतीला येत नाही म्हटल्यावर तर मग हे तर चुकीचंच आहे ना. अमरावती जिल्ह्याला असं तुच्छ समजण्याचं काही कारण नाही आहे आणि अमरावती जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे. आई रुक्मिणीचं माहेर या ठिकाणी आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याला तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराज यांचे जन्मस्थान निर्वाणभूमी या ठिकाणी आहेत आणि अशा जिल्ह्याला तुम्ही येत नाही म्हणत असाल तर ठीक आहे ना. मग जनता पण उत्तर देईल ना ह्या लोकांना. खरं फडणवीस साहेब इथले पालकमंत्री आहेत आणि ते त्यांनी आलं पाहिजे. नागपूरला त्यांना नेहमीच मिळतं. अमरावतीला आलं पाहिजे त्यांनी. कल्पना नाही त्याबद्दल अनबनची. जे काय म्हणजे सासूच्या त्रासामुळे पक्ष सोडला आणि सासूच वाट्याला आली अशातला भाग आहे तो. तर मला त्याच्याबद्दल आणि ते का अनुपस्थितीत आहे ह्याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे आणि मला काही म्हणायचं आहे. यापूर्वी महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, मोठं राज्य आहे आणि ह्या महाराष्ट्राला या राज्याला सांभाळलं गेलं पाहिजे. मागच्या 1 वर्षामध्ये आपण बघतो आहे की फक्त उडवाउडवी सर्व गोंधळ सगळीकडे आम्हाला कोर्टात जावं लागतं आहे. विकास कामं स्थगित केले त्यांच्यासाठी कोर्टात आता काल निकाल लागला त्याच्या आधी एक दिवस. बाकीच्या गोष्टी मी बोलत नाही या ठिकाणी पण महाराष्ट्राला व्यवस्थित सांभाळायला गेलं पाहिजे अशी प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे आणि ते आत्ता सध्या होत नाही. तच की गेल्या 4-4.5 वर्षांचा तो त्यांचा कारभार आहे. त्या कारभारमध्ये कोणत्याही क्षणी त्यांनी काँग्रेस संघटना मजबूत व्हावी, काँग्रेसचा कार्यकर्ता मजबूत व्हावा, काँग्रेसला पाठबळ मिळावं असे कोणतीही पावलं उचलली नाही. उलट
त्यांचा पूर्ण जोर राष्ट्रवादी ही मजबूत झाली पाहिजे त्या अनुषंगाने जेव्हा जिथे जिथे ही विकासात्मक कामं चे उद्घाटन केले तिथे काँग्रेसच्या कार्यकर्त्याला किंवा ब्लॉकच्या अध्यक्षाला बोलवण्यापेक्षा NCP-च्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात त्यांचा कल होता आणि तो त्यामुळे लोकांमध्ये काँग्रेस त्यांच्याबद्दल सर्वसाधारण कार्यकर्त्यामध्ये माजी नगरसेवकांवर मोठा रोष आहे तो रोष इथे प्रकट झालेला आहे. या प्रसंगी मंचावर प्रामुख्याने माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, माजी पालकमंत्री डॉ सुनील देशमुख, आमदार बळवंत वानखडे, अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, प्रदेश प्रवक्ते दिलीप येडतकर, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार, प्रदेश सचिव आसिफ तवक्कल, नसीब खान सह महिला काँग्रेस अध्यक्ष डॉ अंजली ठाकरे, युवा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष निलेश गुहेसह अनेक माजी नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.